रुको जरा सबर करो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो आपण एंट्री टाईट्स एडिट केला आहे तो फुल विषय हार्ड आपण एडिट केले आहे। ह्या व्हिडिओचा प्रेम पाळला तर तुम्हाला समजून जाईल आजचा जो एंट्री टाईट्स आहे तो कसा एडिट केला आहे। जर तुम्हाला आवडला तशा वेळेस जर तुमच्या स्वतःचा टाईटस क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण पाच, जेणेकरून तुम्हाला टाईटस क्रिएट करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मेटल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तिथून जाऊन तुम्ही सिम्पली एका क्लिकमध्ये डाउनलोड करायचे। आणि जर अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा। तर मित्रांनो, आपण आता सुरू करूया व्हिडिओला। त्याच्या अगोदर आजच्या ज्या व्हिडिओचा जो प्रिव्ह्यू आहे तो तुम्ही एकदा पाहून घ्या। मजा आया। ओके, तर मित्रांनो तुम्ही आता प्रेम पाहिला असेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असा असे एंट्री टाईट्स तुम्हाला आपल्या चॅनल पाहिजे असेल तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तसं आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं त्याची लिंक तुम्हाला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता। तर मित्रांनो आता आपण सुरू करूया ह्या व्हिडिओला एडिटिंगकडे। तर मित्रांनो आता काय करायचं, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी व्हिडिओची जी बीट मॅप प्रीसेटिंग आहे आणि सगळे प्रीसेटिंग आहे ती इनपुट करून घ्यायची तुमच्या अलाइट मोशनमध्ये। त्यासोबत ह्या व्हिडिओचे जे ऑल मेटर आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्यायचे। घेतल्यानंतर हे सर्व आता आपल्याला काय करायचं, बीट मॅप प्रीसेटिंग ओपन करून घ्यायची। घेतल्यानंतर तुम्हाला सॉन्ग मिळून जाईल आणि बीट मॅप मिळून जाईल। तिथं हे सर्व मिळून गेल्यानंतर आपल्या पहिल्यांदा उठायचं ह्या प्लसनं क्लिक करून द्यायचे। क्लिक केल्यानंतर आपल्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला तुम्ही जर तुमच्या स्वतःचा टायटल क्रिएट करत असाल तर इथे तुम्ही तुमच्या स्वतःचा फोटो ॲड करायचा आहे, आणि नाहीतर मी तुम्हाला एक डेमोसाठी फोटोसुद्धा देईल। तर इथे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे। हा फोटो ॲड केल्यानंतर आपल्या हा फोटो स्क्रीनवर सेट करण्यासाठी आपल्या थ्री डॉटवरती क्लिक करायचे। की ऑप्शन दाऊन हा फोटो सेट होऊन जाईल आपल्या स्क्रीनवरवर। त्याच्यानंतर आपल्या शेवटला इथे की ऑप्शन दाऊन हा फोटो शेवटपर्यंत सुद्धा सेट करून टाकायचा आहे। टाकल्यानंतर आपल्या बीटनानुसार आपल्या फोटो आहे तो कट करायचा आहे। पहिल्या बीटमापाशी जे 6.12 सेकंदचे ते ह्याच फोटोवर क्लिक करायचे। मधल्या ऑप्शन दाऊन इथून हा फोटो कट करून टाकायचा आहे। पुन्हा आपल्या दुसऱ्या बीटमापाशी जे 6.20 सेकंदचे ते त्याच फोटोवर क्लिक करायचे। मधल्या ऑप्शन दाऊन इथून हा फोटो कट करून टाकायचा आहे। कट केल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा उठायचे ह्या प्लसनाव क्लिक करायचे। पुन्हा मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला हे PNG ॲड करून घ्यायचे। ॲड केल्यानंतर आपल्या शेवटला इथे ऑप्शन दाऊन हे PNGसुद्धा शेवटपर्यंत सेट करायचे। सेट झाल्यानंतर आपल्या पहिल्या बीटमापाशी यायचं आहे। आल्यानंतर त्याच PNGवर क्लिक करायचे। मधल्या ऑप्शन देऊन इथून हे जे PNG आहे तिथून कट करून टाकायचे। कट केल्यानंतर सिम्पली आपल्या इथून आता बॅक करून द्यायचे। बॅक केल्यानंतर जी तुम्ही सेकंड प्रीसेटिंग इनपुट करून घेतली ती आता इथे ओपन करून घ्यायची। घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल की इफेक्ट 1ची लेअर आणि इफेक्ट 2ची लेअर मिळून जाईल। तर इफेक्ट 1ची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचे। आपल्या इफेक्टमध्ये जाऊन थ्रीडरवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून इथून आपल्या बॅक करून द्यायचं। बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा ओपन करायचा आहे। आणि इथे जो आपला फोटो आहे त्याच्यावर क्लिक करायचं। इफेक्टमध्ये जाऊन थ्रीडरवरती क्लिक करून पेस्टबॅक करून द्यायचं। पेस्टबॅक करून दिल्यानंतर इथून आपल्या पुन्हा बॅक करायचे। जे पण आपले PNG आहे त्याच्यावरती क्लिक करायचे। इफेक्टमध्ये जाऊन थ्रीडरवर क्लिक करून पेस्टबॅक करून द्यायचं। पेस्टबॅक केल्यानंतर शेवटचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो इफेक्ट आहे तो डिलीट करून टाकायचा आहे। टाकल्यानंतर इथून आपल्या पुन्हा बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर आपल्या जी आपली सेकंड प्रीसेटिंग आहे ती पुन्हा ओपन करून घ्यायची। घेतल्यानंतर दुसऱ्या लेअरच्या वरती आपले इफेक्ट 2 लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून आहे क्लिक करायचे। इफेक्टमध्ये जाऊन थ्रीडरवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून द्यायचे। कॉपी इफेक्ट झाल्यानंतर इथून आपल्या बॅक करायचे। आणि आता काय करायचं, आपल्या ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर्स ऑप्शन मिळून जाईल। त्याच्यावरती क्लिक करून वरचे जो इफेक्ट 1 आणि 2ची लेअर आहे ती अनटिक करून द्यायची। अनटिक केल्यानंतर पुन्हा आपल्या त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि इथं कॉपी 11 लेअरचा ऑप्शन आला आहे त्याच्या एकदा एक क्लिक करून इथून आपल्या पुन्हा बॅक करून द्यायचं आहे। बॅक केल्यानंतर नंतर ते आपल्या जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे। ते आपण ओपन करून घेतलेला आहे। घेतल्यानंतर आपल्या आता पहिल्या बीटमापाशी यायचं आहे। इथे आल्यानंतर आपला जो हा फोटो आहे छोटा कट केला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। इफेक्टमध्ये जाऊन थ्रीडरवरती क्लिक करून पेस्टबॅक करून द्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर इथे आपली तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल। हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर आपल्या पहिल्यांदा आल्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे पेस्ट लेअरचं ऑप्शन मिळून जाईल। त्याच्यावरती क्लिक करून
इथून पेस्ट लेयर करून द्यायचं. पेस्ट लेयर झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, ही जी खालची जी लेयर आहे एक नंबरची, ती आपल्या PNGच्या खाली आणून द्यायची अशा प्रकारे शेवटला आपण आणूया, ठीक आहे. ते इथून आणल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता इथून एक इफेक्ट अजून एक ॲड करायचा आहे. ते आपल्या याच्या क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, ॲड करायचं सिम्पली शेवटला यायचं आहे. आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे, आणि कटचं ऑप्शन जाऊन इथून जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करायचा आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून ऑप्शन दाबून हा स्क्रीन बार सेट करायचा इफेक्ट. त्याच्यानंतर ते आपल्या ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचे, लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो पुन्हा खाली आणायचा अशा प्रकारे. आणल्यानंतर आपला जो एंट्री टायटस आहे तो संपूर्ण एडिट होऊन जाईल. तर गेल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, जर तुम्हाला ह्या PNGला इफेक्ट द्यायचं असेल तर ते तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे आपले हे PNGला इफेक्ट मिळत आहे. तर हे PNGच्या वरची एक लेअर मिळून जाईल, ती सिम्पली PNGच्या खाली आणून जायची, म्हणजे आपल्या PNGला थोडा कलर म्हणजे जाणार नाही. तर अशा प्रकारे झाल्यानंतर आपला जो एंट्री टायटस आहे तो संपूर्ण एडिट होऊन जाईल. तर आता आपल्या सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्याकडे ऑप्शन दिला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून जो पण आपला एंट्री टायटस आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.